शिरोळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार की ज्यांनी खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये 3 वेळा खासदारकी सलग जिंकली, अशा लोकप्रिय खासदारांचा वाढदिवस उद्याच्या 8 मेला संपन्न होणार आहे. मुंबई सोडून ज्यावेळेला मी राजकारणामध्ये गावी आलो आणि पादग्रांत झालो, राजकारणामध्ये सुरुवात केली, त्यावेळेला खासदारांच्या माध्यमातून खरं तर माझा प्रवेश शिवसेनेमध्ये झाला. 2006-07 पासून मी जे काम चालू केलं, 2009 शिवसेनेची तिकडे मला आली, नंतर ती काही नाट्यमय पद्धती बदलली गेली. 2009 नंतर पुन्हा 2014 पर्यंत तिकीट मागत राहिलो, पण 2014 सुद्धा मला तिकीट मिळाली नाही. जवळजवळ एवढा मोठा लांब पल्ल्याचा 2006 पासून तर 14 पर्यंत म्हणजे जेमतेम 7 ते 8 वर्षाचा टप्पा मी शिवसेनेबरोबर कामकाजामध्ये त्यांच्या बरोबरीने या संपूर्ण मतदारसंघामध्ये घालवला. खरं तर त्यांचं लक्ष जे आहे ते लोकसभेचं आहे, माझं लक्ष जे होतं ते आमदारकीचं होतं, जुन्नर तालुक्याचं होतं. परंतु 2009 अत्यंत भीषण पद्धतीची गेलेली तिकीट मिळालेली तिकीट, त्या तिकिटीच्या माध्यमातून वास्तविकता जी झालेली लोकांची, माझी आणि सर्वसामान्य जनतेची त्यावेळेला जी तारांबळ होती किंवा मला ज्या वेदना होत्या, भावना होत्या, त्या 2014 मात्र निश्चितपणे त्या जनतेने ते साकारून दाखवल्या. मला अतिशय शिवाजीराव आढळ पाटलांच्या एका गुणाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे की पहिली खासदारकी भेटल्यानंतर सुद्धा ते शांत राहिले नाहीत, त्यांचा संपर्क दांडगा राहिला. पहिल्यानंतर दुसऱ्या सुद्धा निवडणुकीनंतर त्यांनी सुद्धा पुन्हा लोकांमध्ये आपला स्वतःचा चेहरा, लोकांची छबी हे घेऊन गेले, आणि विशेषतः तिसऱ्यांदा आता निवडून गेले जास्त मताधिकार सुद्धा ते समाजाच्या व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये काम करण्यासाठी ते त्या ठिकाणी सातत्याने प्रत्येक वेळेला लोकांमध्ये जनतेमध्ये सतत आहे. शेवटी आम्ही पाहत असतो, माझ्यासारखा माणूस राजकारणामध्ये काम करतो, मी आता 2014 आमदार झालो, परंतु त्यांची कामाची हातोटी एक विशेष आहे की सर्वांबरोबर संबंध ठेवणं आणि ते टिकवणं आणि सर्वसामान्य माणसाच्या सहज खांद्यावर टाकणं हा त्याचा जो स्वभाव आहे तो सर्वसामान्य माणसाला भुरळ पाडणार आहे. आणि निश्चितपणे मी मनसेचा आमदार आहे, ते शिवसेनेचे खासदार आहे, दिलीपराव वळसे पाटील राष्ट्रवादीचे आमदार आहे, पलीकडे गेल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आहेत, परंतु शिवाजी आढळराव पाटलांचा समन्वय हा निश्चितपणे सर्व लोकांपर्यंत सर्व दूर आहे. 3 वेळेला त्यांनी जो मतदारसंघामध्ये जी किमया केली, जे काम केलं, त्या कामाच्या आणि संपर्काच्या जोरावर ते 3-3 वेळा खासदार राहणं ही सुद्धा अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे. आता काही लोक मला प्रश्न करतात, त्यांचा वाढदिवस असल्या कारणामुळे तुम्ही ज्यावेळेला आज त्यांना शुभेच्छा देणार आहात, उद्या भविष्यामध्ये असं काय परिस्थिती होईल का? राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे, राजकारणामध्ये काही होऊ शकतं. सेना आणि भाजप आज लढतायत, पण सेना आणि भाजप एकत्र सुद्धा येऊ शकतात. मनसेसारख्या व्यक्तीची, मनसेसारख्या पक्षाची छबी जी राज साहेबांची आहे ती सुद्धा भविष्य काळामध्ये एखाद्या टर्न करू शकते, एखाद्या पक्षाबरोबर ती भेटीचं राजकारण करू शकते. शेवटी महाराष्ट्राचं राजकारण आहे, माझ्यासारखा माणूस फार या राजकारणामध्ये फार छोटा आहे, परंतु 15 वर्षाचं शिवाजी आढळराव पाटलांचं काम पाहता, त्यांचं फिरणं पाहता, त्यांचा संपर्क पाहता आणि त्यांचं आयुष्य पाहता, त्यांच्या वयाच्या मानाने त्यांचा दांडगा फिरणं आहे, दांडगा शहर संपर्क आहे. ठीक आहे, आता प्रत्येक पक्षाच्या सिंबॉलला वाटत असतं का मी त्या ठिकाणी विजय व्हावं, राष्ट्रवादीच्या खासदारकीच्या उमेदवार वाटणार की मी त्या ठिकाणी निवडून जावं, भाजपाचा उद्या समजा अलायन्स नाही झालं तर भाजपच्या उमेदवार वाटणार की मी ते निवडून जावं. निवडून जावं असं वाटणं ठीक आहे, परंतु त्याच्यासाठी जी मेहनत आहे, त्यासाठी जी जिद्द आहे, त्यासाठी जे कष्ट आहे, त्या कष्टाच्या मान्यतेने त्यांच्या वयाचा विचार करता, त्यांची इच्छाशक्ती प्रबळ कामाची आम्ही पाहतो. एक दिलेल पद्धतीचे एक आमदार या नात्याने, एक मैत्रीच्या नात्याच्या व्यवस्थेच्या निमित्ताने कुठलाही समज गैरसमज अर्थ न करता मी गोष्ट आज निश्चितपणे आपल्यासमोर सांगू इच्छितो की शिवाजी आढळराव पाटील आज सर्वसामान्य जनतेतले ताईत आहेत. त्यांना आव्हान करायचं असेल तर खासदारकीच्या 3-4 वर्ष आधीच सुरुवात व्हायला पाहिजे उमेदवार डिक्लेअर करून की हा हा उमेदवार या शिरोळ लोकसभेचा, अन्यथा एवढी सोपी गोष्ट ही नाही आहे. त्यांचं काम, त्यांची कामाची पद्धत, त्यांच्या कामाची असलेली व्यूहरचना, त्यांचं असलेलं प्लॅनिंग हे गेले 15 वर्ष शिरोळ लोकसभा पाहत आहे, त्यामुळे त्यांना परमेश्वराने दीर्घायुष्य द्यावं.
त्यांच्या हातून बरेचसे कामं, त्यांच्या मनीची स्वप्नाची जी त्यांची जी भूमिका आहे की जनमानसाची त्यांच्या डोक्यामध्ये ज्या वेगवेगळ्या कल्पना आहे. खरं तर कालच्या पर्यटनामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार, जयकुमार रावळ आणि बापट साहेबांचे मला आभार व्यक्त केले पाहिजेत की त्यांनी जुन्नर तालुक्याला पर्यटनाची उंची दिली. शिवभूमी आहे, शिवरायांचा आदर, शिवनेर महोत्सवाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाणनंतर हे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असे आहेत की ज्यांनी विनोद तावडे साहेबांना बोलवून शिवनेर महोत्सव करायला लावला 3 दिवसाचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या शासनाने पर्यटनला दर्जा दिला आणि जुन्नर तालुका महाराष्ट्र राज्याचा पर्यटन तालुका केला. हे होत असताना एका बाजूला भाजप शिवभूमीला उंचीवर निघून जात आहे, दुसऱ्या बाजूला शिवाजीराव आढळराव पाटलांनी तालुका पर्यटन झालं झालं माझं कौतुक केलं आणि मला सांगितलं गेलं की पर्यटनच्या बाबतीमध्ये आपण हातात हात घालून एकत्र काम करू, या जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाच्या वाढीमध्ये आपण निश्चितपणे सकारात्मक भूमिका ठेवू. मग बिबट्या सफारी असेल, दाऱ्याघाटाचा विषय असेल किंवा असलेले वेगवेगळे स्पोर्ट्स गेम्स असेल, म्युझियम असेल, रोपवे असेल, अशा विविध विषयावर त्यांची आमची चर्चा झाली. निश्चितपणे लवकरच पालकमंत्री असेल किंवा देवेंद्र फडणवीस सरकार असेल साहेबांकडे जाऊन आम्ही निश्चितपणे एकत्रपणे बसून विकासाच्या मुद्द्यावर या मतदारसंघामध्ये जुन्नरमधून काम करत असताना पालकमंत्री आणि खासदार यांचा समन्वय साधून एक चांगल्या पद्धतीच्या असलेल्या उद्याच्या भविष्यकालामध्ये एक चांगल्या तालुक्याची असलेली भूमिका घेऊन पर्यटनाच्या बाबतीमध्ये जगासमोर हा जुन्नर तालुका जातोय याचा आनंद आहे. निश्चितपणे आम्हाला कोणी जर विचारलं का शिरूर लोकसभेचे खासदार कोण, तर आम्हाला सांगावं लागतंय आणि वास्तविकता आहे ती सत्यता आहे की शिरूर लोकसभेचे जे खासदार आहे ते शिवाजीदादा आढळराव पाटील आहे. त्यामुळे राजकारणामध्ये उगाच कुणाच्या बाबतीमध्ये वेगळं काही बोलण्यापेक्षा ज्या वास्तविकता ती आपण स्वीकारली पाहिजे. शिवाजीदादा आढळराव पाटील या संपूर्ण असलेल्या पुणे जिल्ह्याच्या केंद्रबिंदूमध्ये सिनियर आताचे खासदार आहेत आणि त्यांना लौकिकाचं आयुष्य मिळावं, त्यांना दीर्घायुष्य मिळावं, त्यांना शताब्दीपेक्षा अधिकचं आयुष्य मिळावं, त्यांच्या हातून जनतेची सेवा घडावी, त्यांच्या हातून समाजव्यवस्थेची सेवा घडावी, त्यांच्या हातून सर्व असलेल्या सर्वसामान्य माणसाला इथून पुढच्या कालखंडामध्ये त्यांच्या असलेल्या व्यवस्थेमधून आनंद त्यांच्या आयुष्यामधून दिग्रहित करण्यात यावा अशा पद्धतीची भावना जुन्नर तालुक्याचा आमदार किल्लेश्वरचा शिलेदार आपला माणूस विधिमंडळ सदस्य महाराष्ट्र राज्य शासन आणि जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने मी आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील ज्यांना आपण दादा म्हणतो त्यांना मनापासूनच्या मनसे शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.